हाय मी छाया छायाच कुकटाईम चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दिवाळीच्या फराळमधील महत्त्वाचं जिन्नस म्हणजे शंकरपाळी ही शंकरपाळी आपण गव्हाचे पीठ वापरून करणार आहोत तर ती नक्कीच हेल्दी आहेत आणि ज्यांना मैदा खाणं वर्ज्य आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे आणि विश्वास ठेवा तुम्ही मैद्याशी शंकरपाळी विसरून जाल तर ह्या दिवाळीला माझ्या रेसिपीने गव्हाच्या पिठापासून गोड शंकरपाळी बनवा शंकरपाळी बनवण्यासाठी गॅसवर भांडे ठेवून अर्धा कप पाणी घाला इथे दुधाचा वापर करू नका दुधामुळे शंकरपाळी लवकर खराब होते तुम्ही घरातील कुठलीही वाटी पेला सेट करा आणि त्याच वाटी पेलाने सर्व मापं घ्या ज्या कपने आपण पाणी घेतलं होतं त्याच कपने पाण्यात अर्धा कप साखर घाला साखर विरघळेपर्यंत मिक्स करा याचा आपण पाक तयार करणार नाही एकदा का साखर विरघळली की गॅस बंद करा आणि पाणी एका बोलमध्ये टाकून थंड करून घ्या पाणी थंड होईपर्यंत अर्धा कप साजूक तूप कडकडीत गरम करून घ्या इथे शक्यतो साजूक तुपाचाच वापर करा तेल डालडा वापरू नका साजूक तुपामुळे शंकरपाळी खर खमंग होतील पाण्याचे मिश्रण बोटाला सोसेल इतपत थंड झालं आहे त्यात टाकूया अर्धा कप रवा अर्धा चमचा वेलची पावडर आणि दोन कप गव्हाचे पीठ हे गव्हाचे पीठ जे रोज आपण चपातीला वापरतो ते तूप कडकडीत तापवून या पिठात टाकून चमच्याने छान मिक्स करा संपूर्ण पिठाला गरम तूप व्यवस्थित लागलं पाहिजे अजून थोडं पीठ मि पिठामध्ये मिक्स करून मळून घ्या दोन कप दिलेल्या साहित्यात पाव कप पीठ ॲड केलेलं आहे म्हणजे टोटल सव्वा दोन कप पीठ लागलेलं आहे पिठात रवा टाकलेला असल्यामुळे पीठ सुकू नये म्हणून पिठावर थोडंसं पाणी शिंपडून झाकण ठेवून तीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया तीस मिनटानंतर आपण रवा घातलेला असल्यामुळे पीठ छान फुलून आलेला आहे आता पीठ छान मळून घ्या पिठाचा मोठा गोळा घेऊन पोळपाटावर चपाती लाटतो त्याप्रमाणे जाडसर लाटून घ्यावी लाटताना कडेने चिरा पडत असतील तर टेन्शन घेऊ नका म्हणजेच तुमच्या शंकरपाळी खुसखुशीत कुछ होणार आहेत आता सुरीने बाजूच्या काडा काढून टाका तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असतील त्या शेपमध्ये कट करा मी स्क्वेअर शेपमध्ये कट केल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून फ्राय करूया फ्राय करण्यासाठी गॅसवर मी पसरट कढई ठेवून तेल मंद आचेवर तापवून घेतलं आहे तेलात छोटासा पिठाचा गोळा टाकून पहावा गोळा पटकनवर आला की समजावं तेल परफेक्ट तापलेला आहे गॅस मंदच ठेवून एक एक करून गरम तेलात शंकरपाळी सोडायच्या आहेत शंकरपाळी तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही तरच तुमची शंकरपाळी खुसखुशीत होतील तुम्ही घाई केली तर शंकरपाळी वरून लाल होतील आणि आतून कच्चीच राहतील तेव्हा शंकरपाळी मंद गॅसवरच तळायची आहेत चांगला पदार्थ हवा असेल तर पेशन्स ठेवणं गरजेचं आहे जेव्हा शंकरपाळीवर येतील तेव्हा हलक्याच हाताने पलटी करायची आहे पाच मिनटं मी जवळजवळ तळून घेतली आहेत असं केल्याने अतिरिक्त तेल त्यातून निघून जातं आणि शंकरपाळी तेलकट होत नाहीत अतिरिक्त तेल निघून जाण्यासाठी या शंकरपाळी टिश्यू पेपरवर काढू शकता परंतु कुठल्याही वर्तमानपत्रावर काढू नका समजा तुमच्या शंकरपाळी तेलामध्ये विरघळत असतील तर सर्व शंकरपाळी मोडून त्यात थोडं पीठ घाला आणि खूप कडक झाल्या असतील तर त्यात थोडं तूप गरम करून टाका पटकन मळून पुन्हा शंकरपाळी करा तर अशी ही हेल्दी शंकरपाळी हवाबंद डब्यात एक महिना स्टोअर करून तुम्ही खाऊ शकता जर का राहिली तर माझ्या घरी तर चहाबरोबर फस्त झाले आहेत तर मंडळी तुम्ही या दिवाळीला पौष्टिक शंकरपाई नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक शेअर आणि छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करायला विसरू नका